महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थान संचालित कमिंस कॉलेज ऑफ इंजीनियरिंग फॉर वुमेन्स में छात्रवृत्ति वितरण का कार्यक्रम संपन्न हुआ। महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थान संचालित कमिंस कॉलेज ऑफ इंजीनियरिंग फॉर वुमेन्स कॉलेज में छात्रवृत्ति वितरण का कार्यक्रम संपन्न हुआ। इस कार्यक्रम में प्रमुख रूप से कमिंस इंडिया लिमिटेड के CTO और कार्यकारी निदेशक प्रदीप राम ऊटीकोटी MKSSS पूना से रविन्द्र देव, अमित लेले, धनंजय कुलकर्णी सहित अन्य मान्यवर उपस्थित थे। आज महिला सभी क्षेत्र में आगे हैं, वो बिजनेस, ऑफिस या राजनीति, सभी क्षेत्र में महिला पीछे नहीं है। महिला आज जिस क्षेत्र में भी अपना एक मुकाम हासिल कर रही है, इसके पीछे कहीं ना कहीं महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थान जैसे संस्थान का हाथ होता है। एक प्रगतिशील पुरुष के पीछे महिला होती है, उसी तरह एक महत्वाकांक्षी छात्रा के पीछे महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थान होती है। छात्रा को पढ़ाना लिखाना और उसे अपने पैरों पर खड़े रहने के काबिल बनाकर कुछ बनने का हौसला देना, यही मूल मंत्र संस्था कर रहा है। उसके लिए जो भी मदद बन पाए वो महर्षि कर्वे स्त्री संस्था कमिंस इंडिया लिमिटेड करती आ रही है। इन दोनों की ओर से पिछले 10 सालों से छात्रवृत्ति के रूप में करती आ रही है। संस्था के कॉलेज में पढ़ रही प्रगतिशील और मेहनती छात्रों को ये छात्रवृत्ति दी जाती है। जो इवेंट है हा आम्ही दरवर्षी घेत असतो। कमिन्स इंडिया लिमिटेड यांच्याकडनं जी स्कॉलरशिप दिली जाते त्याच्या संदर्भात हा डिस्बर्समेंटचा प्रोग्राम आहे आणि त्यासाठी कमिन्सचे जे चीफ टेक्निकल ऑफिसर डॉक्टर प्रदीप राम ते आलेले आहेत तिथे। त्याचबरोबर आमच्या संस्थेचे अध्यक्ष रवीजी देव, आमच्या संस्थेचे नागपूर प्रकल्पाचे चेअरमन डॉक्टर धनंजय कुलकर्णी आणि आमच्या संस्थेचे सेक्रेटरी डॉक्टर PVS शास्त्री आणि इतर आमचे सगळे मान्यवर मेंबर्स इथे उपस्थित आहेत। आणि दरवर्षी ही जी कमिन्सकडनं स्कॉलरशिप दिली जाते ही एक वेगळी युनिक प्रकारची आहे, कारण कमिन्स हा जो ब्रँड आहे वर्ल्ड ओव्हरमधला तो आम्हाला सगळ्या दृष्टीने सपोर्ट करत असतो। विद्यार्थिनींना मिळणारी ही जी स्कॉलरशिप आहे ही त्यांची जी पूर्ण ट्यूशन फी आहे ती त्यांना मिळते। त्याचबरोबर त्यांना एक 3,000 रुपयाचा स्टेशनरीसाठी पण फंड मिळतो आणि त्याच्याबरोबरच त्या मुलींना एक अभ्यास करण्यासाठी लॅपटॉपसुद्धा मिळतो। तर आज ही इथली स्कॉलरशिप प्रदान करण्यासाठी हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे, तर त्याच्या संदर्भासाठी ही सगळी डिग्निटरीज इथे जमा झालेली आहेत। क्रायटेरिया जो आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचं असतं की कोण सगळ्यात गरजू विद्यार्थिनी आहे, त्याचबरोबर कोण सगळ्यात म्हणजे चांगल्या क्वालिटीची अकॅडमिक्समध्ये एक्सेल करणारी, स्पोर्ट्समध्ये एक्सेल करणारी मुलगी, अशा मुलींना आपण देत असतो। तर त्यामध्ये बेसिकली गरजू म्हटलं म्हणजे त्यांचं इन्कम बघितलं जातं पॅरेंट्सचं, त्या ह्याचे क्रायटेरियाज आहेत आणि त्यानंतर त्यांचे मार्क्स। आणि ह्या सगळ्या मुलींना पहिल्यांदा ते अप्लाय केल्यानंतर त्यांना एका वेगळ्या चाचणीमधनं जावं लागतं, ती परीक्षा दिल्यानंतर त्यांचा इंटरव्ह्यू पर्सनली कमिन्सची जी तज्ज्ञ मंडळी आहेत ती येऊन घेतात आणि त्यानंतर ते जज करतात की कोणत्या मुली खरोखरी गरजू म्हणजे नीडी आणि डिझर्विंग आहेत। अशा 10 मुलींना दरवर्षी दिलं जातं। अशा जवळपास आता 40 मुली आमच्याकडे आहेत की ज्या असा ज्यांना स्कॉलरशिप मिळालेली आहे। तसं पाहिलं तर हीच एक स्कॉलरशिप आहे आमच्या संस्थेतर्फे असं नाही, तर आमच्या संस्थेतर्फे बऱ्याच स्कॉलरशिप दिल्या जातात आणि जवळपास आमच्या इथली प्रत्येक तिसऱ्या मुलीला काही ना काहीतरी स्कॉलरशिप मिळते आणि ती कुठल्या ना कुठल्या तरी फॉर्ममध्ये मिळते। तर जवळपास तुम्ही म्हणाल तर दरवर्षी ऑलमोस्ट 1 करोडच्या वेगळ्या स्कॉलरशिप्स दिल्या जातात वेगळ्या वेगळ्या मुलींना। कमिन्स इंडिया लिमिटेड ही जिथे जिथे कमिन्सचं एस्टॅब्लिशमेंट आहे तिथल्या जागांवर स्कॉलरशिप देत असते दरवर्षी। तर त्याच्यासाठी क्रायटेरिया असा आहे की त्यांना 60% प्रत्येक इयरला पाहिजे, त्यानंतर त्यांचं इन्कम 3 लाखाच्या कमी पाहिजे आणि पहिले त्यांची टेस्ट होते, टेस्टमधून जे सिलेक्ट होतात त्यांचा पर्सनल इंटरव्ह्यू होतो
आणि इंटरव्ह्यूमधनं सिलेक्टेड लोकांना स्कॉलरशिप मिळते. ह्या स्कॉलरशिपमध्ये पूर्ण फीज असते, कॉलेजची फीज, त्यानंतर एक्झाम फीज कव्हर होते आणि 3000 रुपीजपर्यंत स्टेशनरी चार्जेस पण ह्यामध्ये दिल्या जातात आणि एक डेलचा लॅपटॉप दिला जातो. आत्तापर्यंत आमच्या कॉलेजमध्ये 63 स्टुडंट्सला ही स्कॉलरशिप मिळालेली आहे. त्या व्यतिरिक्त काही संस्थेच्या पण स्कॉलरशिप असतात आमच्याकडे, तर त्याही आम्ही आज इथे देणार आहोत. कैमरा पर्सन सुभाष भूटले के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपुर.